तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। तळा शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा रेश्मा मुंडे यांनी गुरुवारी आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात केले। यावर्षी देशावर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, तसेच गणपतीचे विसर्जन शक्यतो कृत्रिम तलावात करावे असे आवाहन केले होते। त्याचे पालन करून सामूहिक आरती झाल्यावर नगराध्यक्षा रेश्मा मुंडे यांनी आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात सामाजिक अंतराचे पालन करून केले। तसेच नागरिकांनाही आपले गणपती कृत्रिम तलावात विसर्जित करावे असे त्यांनी आवाहन केले। याप्रसंगी माजी जिल्हा प्रमुख रवी मुंडे व मुंडेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते। विस्टा न्यूज मराठीसाठी श्रीकांत नांदगावकर, तळा। आज आम्हाला शासनाने जो आज जाहीर पाठवला होता की आपले गणपती आपणच घरगुती पद्धतीत कृत्रिम तळा बांधून विसर्जन करणे आणि या कोरोनाचा सावट असल्यामुळे आज आम्ही सर्व मास्क बांधून मास्क देऊन आणि सर्व म्हणजे जास्त गर्दी न करता नियमाचं पालन करून घरच्या घरी गणपती विसर्जन केला। आज खऱ्या अर्थाने गणपती विसर्जन सोहळा हा सार्वजनिक तलावरती केला जातो, परंतु कोरोनाचा सावट असल्यामुळे आम्ही हा शासनाचा जो आदेश शासनाचा जो मार्गदर्शनाखाली जो अजेंडा निघाला त्या अजेंड्याचं पालन करावं म्हणून मला कालच शिव मॅडम आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडमने सांगितलं की अशाशी परिस्थितीमध्ये गणपती विसर्जन सोहळा एकांतीत एकरूपाने स्वच्छतेचं नियमाचं पालन करून आपल्याला विसर्जन करायचं आहे आणि म्हणून आम्ही पण ठरवलं की चला आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये हे नको ते विषय आपण करायचं आणि गणपती विसर्जन जबरदस्ती करायचं असं न करता मी स्वतःच आज दिवसात लगेच एक दोन तासामध्ये हा कृत्रिम तळाव मी तयार केला आणि त्या तळावामध्ये माझ्या घरचा गणपती अख्ख्या संपूर्ण ग्रामस्थ मुंड्याच्या वाडीच्या वतीने हा मुंडे लोकांचा गणपती म्हणून आम्ही आज इथे विसर्जन केलं आहे। आमच्या मुंड्याच्या वाडीतील पण काही गणपती आता इथे विसर्जनला येणारच आहेत आणि म्हणून ही परा आणि परंपरा आम्ही ही चालू केली ही फक्त न फक्त कोरोनाचा सावट असेपर्यंत, कारण हे घरामध्ये गणपती विसर्जन करणे मनाला पटत नाही, परंतु रोगराईपासून जर आपल्याला वंचित राहायचं असेल तर आपल्याला हे करावं लागेल आणि हे सर्वांनी करावं अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। अजून 10-11 दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहेत, सगळ्यांच्या गणपतीची हाईट कमी आहे, सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन असेच कृत्रिम तळाव आपल्या जवळच भागात म्हणजे जिथे सार्वजनिक गर्दी होणार नाही अशा ठिकाणी आपण गणपती विसर्जन सोहळा पार पाडावा अशी कळकळीची विनंती करतो। तरतास गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मी विसर्जन केलेलं आहे आणि सगळ्यांनी ही परंपरा चालवावी अशीच विनंती करतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।